आणि तुला एक सांगणार, माझी सगळी युट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज येत आहे. तुझ्या एकाच्या कमेंटमुळे मी काय खचून जाणार नाही. तर त्यांनी मला माझी ऍक्टिंग बघून केलंय की तुझं रडणं छान आहे, तू अलका कपूरची ही पण दिलंय मला त्यांनी की नाव पण दिलंय की तू रडके अलका कपूर आहे म्हणून. मला काय नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहित होतं की माहित आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले ते युट्यूबवर हे आधी 15 दिवसाखाली की आम्हाला ऑडिशनसाठी बोलवलेलं आहे पुण्याला. आम्ही गेलतो पण ऑडिशनसाठी, पण आज ह्यांना डायरेक्टर सरांचा फोन आला तर ह्यांना भेटायसाठी बोलवले. आणि ह्यांनी भेटायला कुठं गेलेत काय गेलेत हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, मी तुम्हाला सांगल की ह्यांनी कुठं गेलेत, डायरेक्टर सरांनी त्यांना कशासाठी बोलवले. तर व्हिडिओ नॉन स्टॉप बघा, न स्किप करता. तर तुम्हाला तर माहिती आहे मला 3 मुलं आहेत, तर त्यांचं आता कसं आहे पूर्वीचं आयुष्याचं शिक्षण चालू आहे, बोलायला लहान आहेत. पण मला असं वाटतंय की एक अर्थी असं वाटतंय की ऑडिशन म्हणजे सिलेक्शन झालं तर भारी, मालिकेमध्ये वगैरे सिरियलमध्ये वगैरे काम करायला मिळेल. पण दुसरं असं आहे की माझी लेकरं लहान आहेत, त्यांना सोडून मला काम करणं होईल का? आणि त्यातनं कसं आहे आयुष्य आम्हाला सोडून राहतो, पण पूर्वी आणि गोल्या आमच्यापासून आम्हाला सोडून राहत नाहीत. पण मला ह्याचा आनंद पण झालाय की आम्हाला सिरियलमध्ये काम मिळालंय, आम्हाला भारी वाटायला. आता ऑडिशनचं तर झालंय, आता हे डायरेक्टर सरांना भेटायला गेलेत. तुम्हाला मी आताच मागाशी म्हणलं की डायरेक्टर सरांना भेटायला गेले, त्यांनी काय बोलतील काय नाही. पण मला जास्त टेन्शन कशाचं आलंय आयुष गोल्याचं आणि पूर्वीचं, कारण की आयुष आम्हाला सोडून राहतो, त्याला लहानपणापासून त्याच्या आजीची सवय ती त्याच्या आजीपाशीच असतो. पण मला जास्त करून पूर्वीचं, पूर्वीला ह्यांची सवय आणि गोल्याला माझी सवय, आमच्या दोघांशिवाय ती दोघं पण राहत नाहीत. मग आता काय करावं मला काय कळत नाही. जर कुठे बाहेर गावाला जायचं असेल तर कसं गोल्या लहान आहे, पण पूर्वी कसं शाळेत जाते तिची शाळा पण बुडेल, परत टेन्शन येतं की आमच्या सिरियलमध्ये आम्ही काम करायला लागलो की लेकरांकडे दुर्लक्ष होते काय, असं मला काय काय विचारायला लागले. तर मला भरपूर जणांच्या कमेंट पण आलत्या की तुम्ही सिरियलच्या ऑडिशनसाठी गेलता काय झालं काय नाही, परत त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ नाही काय नाही, खरंच तुम्हाला ऑडिशनसाठी बोलवलं का? आम्हाला असं आहे ना, कुठं बाहेर जरी आम्ही असं बाहेर वगैरे इथं कुठं गेलो तरी विचारतात की तुम्हाला सिरियलचं ऑडिशनसाठी तुम्ही गेलता काय झालं, त्याचं तुम्ही व्हिडिओ काढला नाही किंवा काय सांगितलं पण नाही. ह्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ काढलेला ऑडिशनसाठी जाणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय व्हिडिओच टाकला नाही, खरंच तुम्हाला ऑडिशनला बोलवलं का असं तसं विचारायला लागेल. तर खरंच मित्रांनो आम्हाला ऑडिशनसाठी बोलवलेलं आहे, हे तर काय नाही, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ काढणार आहे, फक्त जरा वेळ लागेल कारण की आम्हाला त्यांचा कॉल आला नाही. आणि आम्ही तर तुम्हाला आधी कॉल यायच्या आधी काही सांगू शकत नाही. पण अजून एक नवीन गोष्ट आहे की आम्ही नवीन वर्षाचं कुठे जाणार आहे काय जाणार आहे, तर तुम्हाला 2 तारखेच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आम्ही नवीन वर्षाचं कुठं चाललोय आणि कुणाला भेटायला चाललोय. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि आता स्टार्टिंगला हा व्हिडिओ बघा की की ह्यांनी डायरेक्टर सरांना भेटायला गेलेत आणि डायरेक्टर सर त्यांना काय म्हणतात काय नाही. तर हा न व्हिडिओ स्किप करता तुम्ही नक्की बघा की आता ऑडिशन झाल्यानंतर आता ह्यांनी डायरेक्टर सरांना भेटायला तर गेलेत, आता ते सर काय बोलतात काय नाही हे ह्यांनी आल्याशिवाय काय कळणार नाही. तर मला टेन्शन आलंय की ह्यांना डायरेक्टर सर काय बोलतील. आणि म्हणजे आमचं ऑडिशन तर झालंय, तर मला असं वाटतं की आमचं सिलेक्शन झालंय का नाही झालं हे विचार पडलाय आम्हाला जास्त करून. आणि सिलेक्शन झालं तर गोल्याला पूर्वीकडून लक्ष कोण देणं, काय करू हे कळत नाही. तर मित्रांनो तुम्हीच मला सांगा की मी सिरियलमध्ये काम करावं, कारण की मला घरातलं वातावरण असं वाटतंय की नको वाटतंय काय आरती मनात विचारायचं काय तर येते. तर मला तुमच्या मदतीची गरज आहे, मी काय करावं, मुलांकडनं तर मला दुर्लक्ष नको वाटतंय, कारण की माझं एकदा असं सिरियलमध्ये मी काम करायला लागले तर माझ्या मुलांकडे माझं दुर्लक्ष होईल. मला असं वाटतंय की तुम्ही पण मला सांगा की मी काय करावं. पण मला असं वाटतं की मी माझ्या मुलांना आता लहान आहेत, नंतर काहीतरी बघावं. पण ह्यांना मी म्हणलं तुम्ही माझ्यासाठी थांबू नका, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जावा, कारण की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे गेला तर आम्हाला घेऊनच जातील, कारण की आपल्या मुलं पण आपल्याला तेवढीच महत्वाची ती, मुलांना सोडून आपल्याला काही करता येत नाही. पण त्यांनी म्हणलेत मी डायरेक्टर सरांना आता भेटायला चाललोय, मी त्यांना बोलतो काय करायचं काय नाही. आता त्यांनी आल्याशिवाय मी तुम्हाला काही सांगत नाही, तरी मला तुमची हेल्प हवी, मी काय करावं, सिरियलमध्ये काम करावं का नको करावं. बोलण्यातून वाटतंय की आम्ही जे सिरियलचं व्हिडिओ काढलंय की आमच्या ऑडिशनसाठी आम्हाला बोलवलंय, मला वाटतं ही काही जणांना खटकलंय, कारण की आमचं म्हणजे असं एवढंही नसताना एवढं त्यांचे सबस्क्रायबर नसताना ही नसताना ह्यांना डायरेक्ट कसं काय ऑडिशनचा कॉल आला बोलवलं किंवा भेटायला आले असं काही काही जणांना वाटत नाही की ही खरंच बोलतात का आमचंच काढले. पण आम्हाला खरंच रिअलमध्ये सांगतो की आम्हाला खरं ऑडिशनसाठी बोलवलेलं, आम्ही ऑडिशन पण दिले, आज यांनी भेटायला पण गेले त्या डायरेक्टरांना. आता काय होतंय काय माहिती, पण मला एवढंच वाटतं की मला माझ्या लेकरांवर दुर्लक्ष करायचं नाही, कारण की आता
आता हे त्यांचं आहे ना वय असं खेळायचं ही करायचं त्यामुळं आणि कसं आहे घरच्यांपाशी पण ते जास्त राहत नाहीत आणि राहत नसल्यामुळं कसं की मी जर मला असं वाटतं मी जर ते सिरियल मध्ये काम करायला वगैरे गेलं तर माझ्या लेकरांकडे माझं दुर्लक्ष होईल आणि त्यांच्याकडचं लक्ष ही जे विचलित होणार कारण की ती कुठं असते कुठं नाही आणि समजा त्यांना तिथं घेऊन गेलं तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नसणार आहे त्यामुळं खटकते मला जास्त करून आमच्या शेत म्हणजे घरातले वगैरे पाहुणे वगैरे आहेत त्यांना जरा खटकायला लागलंय की असं असं तू कधी कसं करणार आहे काय मुलांकडे लक्ष कसं राहणार तुझं तुझी मुलं दोन्ही आयुष्य काय राहतोय म्हणले पण ही दोन मुलं राहत नाहीत तू कसं करती काय पण मला काहीच करणार टेन्शन आलंय म्हणून मला तुम्ही कमेंट करत सांगा नक्की की मी काय करावं कारण की मला काहीच सुचत नाही कारण की काय करावं एवढी मोठी ऑफर तर आपल्याला आली आणि असं वाटतं की ही पहिली ऑफर आहे की असं की तुम्हाला सिरियल मध्ये काम करायला मिळते पण दुसरं की माझे लेकरं पण आहेत माझ्याकडे मला काय कळणं कुठं काय करावं आणि काय नाही मला सुचणं आहे आता ह्यांनी सांगायला गेले तर की अशा अशा आमची लहान मुलं आहेत मग आम्हाला जमल नाही जमल तुम्ही असं त्यांना सांगणार आहेत की ऍडजस्ट करू शकता का काय म्हणजे मुलांना तिथं आम्ही आणू शकतो का हे सगळं विचारायला माहिती जाणून घ्यायला गेलेत आता त्यांनी आल्याशिवाय तर काय कळणार नाही की ते काय म्हणलेत काय नाही कारण की ह्यांनी मला सांगितलंय तुम्हाला फोन करू नको मी त्यांच्या बरोबर हे असताना म्हणजे बोलत असताना वगैरे कारण की मला परत त्यांना काय त्यांनी मीटिंग मध्ये असताना त्यांनी मला फोन करू नको म्हणले आणि मी माझं बोलणं इथं सांगते कारण की त्यांनी नसताना मला असं बोलणं होईना काय बोलावं काय सुचं नाही कारण की त्यांनी असताना आम्ही दोघं जण बोलतो ना आणि बोलायला लागल्यावर कळतं की अजून पुढे काय बोलायचं मला आता काहीच बोलायचं समजत नाही काय बोलावं काय नाही पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगावं की मी काय करावं म्हणजे सिरियल मध्ये काम करावं का नाही करावं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून एक मित्रांनो आणि आमच्या आता 84,000 सबस्क्रायबर झालेत माझी अशी इच्छा आहे की आम्ही लवकर सिल्वर बटन घ्यावं तुम्ही माझी एक फॅमिली असल्यासारखंच आहे माझे आमचे व्हिडिओ अजून शेअर करा आणि आमचे सबस्क्रायबर वाढवा आणि लवकर आम्हाला काय सिल्वर बटन मिळावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही लवकर जेवढं होता होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर खरंच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ज्या टायमाला आम्ही पुण्याला गेलो त्या टायमाला एक व्हिडिओ टाकला त्याला काय कमेंट आलती की तू काय लय भारी का तू काय लय छान दिसती का तू सिरियल मध्ये काम करणार आहे तर तिला माझं एक सांगणं आहे बाय तर तुला माझ्या जागी जायचं असेल ना तर तू जा पण असल्या फालतू कमेंट करू नको तू लय भारी का ही आहे का त्यांनी आम्हाला तुमची ऍक्टिंग छान आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला ऑडिशनसाठी बोलवलं त्यांनी काय माझं मी कशी दिसते ही काय असं बघितलं नाही त्यांनी मला माझी ऍक्टिंग बघून केलंय की तुझं रडणं छान आहे तू अलका कपूरची ही पण दिलंय मला त्यांनी की नाव पण दिलंय की तू रडके अलका कपूर आहे म्हणून मला काय ही नव्हतं की मला वाटलं पण नव्हतं की मला त्यांनी अशी सिरियलची ऑफर येईल ही येईल म्हणून पण तुला एक सांगणं आहे माझं की वाईट कमेंट करून स्वतः वाईट होऊ नको कारण की आम्हाला कुणी जरी किती जरी वाईट बोललं तर आम्ही त्यांना चांगलंच बोलतो कारण की आम्हाला आमच्यात असे संस्कारच नाहीये की समोरचा वाईट बोलला म्हणून आम्ही पण त्यांना वाईट बोलावं आणि तुला एक लास्ट सांगणं आहे की कुणाची निंदा करू नको कारण की सगळ्यांना त्यांचे रिस्पेक्ट असते त्यामुळे तुला फक्त मी गोडीत सांगते की अशी कमेंट करायची आधी 10 वेळा विचार कर खराब केली म्हणून ह्याचा अर्थ असं समजू नको की माझी बाकीची युट्यूब फॅमिली मला असंच बोलल त्यांनी मला खूप चांगले रिप्लाय दिले तुम्ही जावा असंच पुढे व्हा मग तुझ्या एका कमेंटमुळे मला वाईट वाटलं की तुला भारी का स्वतःला लय शाणी समजते का तू काय एवढी चांगली दिसते का असं तसं पण मी तुला एकच सांगते परत अजून सांगते की त्यांनी मला फक्त माझी ऍक्टिंग बघून त्यांनी मला सिरियलच्या ऑडिशन साठी बोलवलेलं आणि तुला एकच सांगणं आहे माझी सगळी युट्यूब फॅमिली माझ्या सोबत आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे आणि तुझ्या एकाच्या कमेंटमुळे मी काय खचून जाणार नाही.